त्या सत्तेचा उपयोग सामान्य माणसाच्या मध्ये एक वाक्यता कशी जाईल, हा देश एकसंघ कसा जाईल, लोकांचं दुखणं कमी कसं होईल, समाजातले सगळे घटक एका विचारानं राहतील कसे, ही जबाबदारी कोणत्याही राष्ट्रीय नेतृत्वाची आणि सरकारच्या प्रमुखांची असते. पण आज चित्र वेगळं दिसते, एक वेगळं चित्र. माणसा माणसामध्ये अंतर आलं. आपण बघितलं गेले काही दिवस देशाची राजधानी दिल्ली, त्या दिल्लीच्या काही भागामध्ये संघर्ष झाला, हल्ले झाले, जाळपोळ झाली. कुणाचं राज्याच्या ठिकाणी केजरीवाल यांच्या हातामध्ये दिल्लीची सत्ता असेल, पण दिल्लीचं ग्रहखातं त्यांच्या हातामध्ये नाही. दिल्लीचं ग्रहखातं हे भाजपाच्या हातामध्ये, अमित शहांच्या हातामध्ये, आणि ग्रहखात्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी जी देशाची राजधानी एका विचारानं एकसंघ राहील याची खबरदारी घ्यायची का आवश्यक होती, पण ते घेऊ शकलं नाही. आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो, दिल्लीत काही घडलं तर त्याचा संदेश जगामध्ये जातो आणि जगामध्ये या देशामध्ये अस्थिरता आहे अशा प्रकारची भावना निर्माण होती. तुमच्या हातामध्ये सत्ता आहे,